आणि खरं म्हणजे अशा भावना आहेत की अशा प्रकारचं लज्जास्पद विधान केल्यावरती अमृतावेली गप्प कशा बसल्या आमच्या. लज्जास्पद विधान केलं असताना तिथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी उपस्थित होत्या असं मला समजलं. हा उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्रीच आहेत ते. आणि खरं म्हणजे अशा भावना आहेत की अशा प्रकारचं लज्जास्पद विधान केल्यावरती अमृतावेली गप्प कशा बसल्या आमच्या. असं विधान करणारा कोणी असो किती मोठा असो त्याच्या सणसणीत कानाखाली तिथे बसायला पाहिजे. एका बाजूला तुम्ही महिलांच्या रक्षणाच्या सबलीकरणाच्या गोष्टी करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता आणि त्याच वेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा एक महाराज भगव्या वस्त्रात महिलांचा असा अपमान करतो. राज्यपालांच्या बाबतीत सरकार चुप्प बसले, शिवाजी महाराजांचा अपमान करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर सांगली खेचून घेण्याची भाषा केली महाराष्ट्रातून तरी सरकार तोंड शिवून बसलं. आणि आता रामदेव बाबासारखे भारतीय जनता पक्षाचे महाप्रचारक प्रचारक हे महिलांविषयी असे अभद्र उद्गार काढले तरी सरकार गप्प बसलं आहे. या सरकारची जीभ पुढे गहाण ठेवली आहे का दिल्लीला एवढंच मला पाहायचं आहे. तसेच आज कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या भेटीला जात. सरकार महाराष्ट्रात असल्याचा काही शेतकऱ्यांवरती काही बरा वाईट परिणाम होत नाही आहे, पण ठाकरे हेच खरं सरकार आहे आणि आम्ही सगळ्यात माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधायला जातो. बुलढाणा संध्याकाळी जाहीर सभा आहे, शेतकऱ्यांशी संवाद आहे. अनेक विषयांवरती शिवसेना पक्षप्रमुख आपल्या भूमिका व्यक्त करते. विशेषतः ज्या प्रकारचा महाराष्ट्राचा अपमान कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यपाल आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असतील मोहन ऑडिओ ना या सगळ्यांचा समाचार आज घेतला जाईल. आणि महाराष्ट्रातून अनेक राजकीय पक्ष विरोधी पक्ष त्यांचा पाठिंबा मिळतो. आत्ताच माझ्याकडे भारतीय जहीन पार्टीचे नेते आले आणि त्याने सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्रामध्ये एक संतप्त वातावरण आहे या सगळ्या जे काय चाललंय. आणि सरकार कुठे आहे? सरकार आहे कुठे? पण आज इथे बोलण्याऐवजी आम्ही बुलढाण्याच्या सभेत जनतेसमोर शेतकऱ्यांसमोर बोललो. आजची सभा ऐतिहासिक आहे विदर्भातली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीरपुरुष ज्या मातेनं आम्हाला दिला ती राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमीमध्ये आजची सभा आहे. आणि त्या भूमीमध्ये फक्त निष्ठा आणि इमान यातच बीज रोवलं गेलं. तिथे बेईमानांना अजिबात लोक ठारा देणार नाहीत. मग विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल अशा भूमीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊच्या ही विराट सभा असते. सर रामदेव